नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला जी माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशीचक्रातल्या अकराव्या म्हणजे मकर राशीनंतर येणारी राशी कुंभ ह्या शनिग्रहाच्या राशीच्या डिसेंबर दोन हजार तेवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हा डिसेंबर महिना म्हणजे वर्षाच्या शेवटचा महिना आणि हा शेवटचा महिना उत्तम जावा कारण येणारा नवीन वर्षाचा कालखंड त्या अनुषंगाने उत्तम जातो ही भावना आपल्या सगळ्यांची असते म्हणूनच आपल्यासाठी काय असणार आहेत या महिन्यात उत्तम गोष्टी ज्या आपण करू शकता आणि कुठल्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत ज्या उत्तम व्हायला आपल्याला अजून मदत करतील या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या भागामध्ये करून घ्यायची आहे हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे राशी म्हणजेच राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी सगळेच मुद्दे आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव प्रत्येक महिन्याचे आपल्याला मिळताना दिसतील परंतु ढोबळ मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला जाणवतात अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार राशीला आलेले शुभ आणि अशुभ दिवस काय सांभाळायचे आहेत कोणते असणार आहेत तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे अत्यंत साधा सोपा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा मंडळी आपण जी आतुरतेने दरवर्षी वाट पाहता ती म्हणजे दत्त महाराजांचे पवित्र क्षेत्र नरसोबावाडी यामधल्या धार्मिक कार्यक्रमाची ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जो करतो कर हा कार्यक्रम येत्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट कमी करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आपण करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची साधना उपासना आणि त्यातलं तंत्र आपण शिकणार आहोत काही मुद्रा शिकणार आहोत हा कार्यक्रम ज्योतिष कट्टाच्या वतीने नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस या दिवशी आपण धारी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या प्रत्यक्ष फोन करणार असाल तर संपर्क नंबर किंवा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे तो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळात आपण संपर्क साधू शकता चला माहिती करून घेऊया डिसेंबर महिना आपल्या कुंभराशीसाठी नक्की काय बरं माहिती देतो आहे म्हणजे आपण नेहमीच रवी आणि चंद्र या ग्रहांचं गोचर हे मासिक राशी भविष्यासाठी आवर्जून पाहत असतो त्यापैकी रवीचं गोचर भ्रमण या महिन्यात सोळा डिसेंबर पर्यंत कर्मस्थानातून दशमस्थानातून त्यानंतर लाभस्थानातून एकादश स्थानातून एका रवी हा आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे व्यावसायिकांना ह्या गोचर भ्रमणाचा सर्वाधिक लाभ होताना दिसत आहे शिवाय भाग्यस्थानाचा ग्रह शुक्र हा सुद्धा पंचवीस डिसेंबर पर्यंत भाग्यस्थानातूनच गोचर भ्रमण करणार आहे आणि शेवटच्या आठवड्यात तो भाग्य म्हणजे नवमस्थानातून दशम कर्मस्थानात भ्रमण करणार आहे ह्या सगळ्यांचा शुभ प्रभाव म्हणजे आर्थिक बाबतीत प्रगतीचा हा संपूर्ण महिना असणार आहे व्यावसायिक यश व्यवसायातून होणारा आर्थिक लाभ मिळणं हा या महिन्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तेव्हा आपल्या व्यवसायामध्ये काही नवीन भांडवली गुंतवणूक करणं म्हणजे व्यवसाय वाढवणं व्यवसायात नवीन बदल करणं नवीन आणि अत्याधुनिक किंवा आधुनिक व्यवसायामध्ये पदार्पण करणं नवीन जागेमध्ये व्यवसाय नेणं तसेच व्यवसायासाठी एखाद्या नवीन प्रॉडक्टची किंवा प्रॉडक्टची ओळख कि करणं किंवा नवीन जागा घेणं असे बरेचसे धाडसी निर्णय या महिन्यामध्ये आपण प्रत्यक्षात घेऊ शकता किंवा या सर्व गोष्टींचं नियोजन या महिन्यात अवश्य करू शकता काही जुनी सोडून दिलेली कामं यावर पुन्हा नव्याने विचार करून त्या व्यवसायात पदार्पण करणं किंवा ती कामं पुन्हा सुरू करणं ही संधी या महिन्यात आपल्या समोर येताना दिसत आहे हा थोडासा एक वेगळेपण आहे आपल्या राशीसाठी मंगळ बुध शुक्र रवी शनी गुरु ह्या सगळ्या ग्रहांची उत्तम साथ या महिन्यात आपल्याला मिळताना दिसते आहे तसा अवश्य आपल्याला मात्र लाभ करून घ्यायचा आहे अर्थात त्यासाठी आपल्या व्यवसायाकडे जरा जास्त वेळ द्यावा लागणार आहे योग्य लोकांशी चर्चा करून माहिती घ्यावी लागणार आहे काही नवीन गोष्टी ज्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे काळानुसार त्यांचा अभ्यास करणं त्यांची माहिती घेणं हे सगळं मात्र अवश्य आपल्याला करणं भाग पडणार आहे तेव्हा अवश्य या गोष्टी करू शकता कारण नुसते अनुकूल ग्रह किंवा ग्रहदशा असून चालत नाही तर त्या दृष्टीने योग्य मेहनत कष्ट अभ्यास मार्गदर्शन घेऊन पुढे सरकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं हे अवश्य लक्षात घ्या हा जो चांगला कालखंड आहे हा मात्र आपला काही आळस वाढवण्याचा धोका मात्र दाखवतो आहे तेव्हा आपल्या आळसावर मात करणं त्यासाठी सुद्धा आपल्याला जरा वेगळी मेहनत घ्यावी लागणार आणि यासाठी अवश्य रोजच्या दिवसाचं आपल्या कामाचं योग्य असं नियोजन आधीपासून करून ठेवा बरं हा नियम सगळ्यांना आहे बरं का आपल्या राशीच्या मंडळींना जे आपल्याला सतत जे नियोजन करतो ते आपल्याला सतत आपल्या कामाची आठवण करून देईल काय चुकलंय काय राहिलंय आणि काय करायचंय हे सतत डोक्यासमोर ठेवा सत्तावीस डिसेंबरपर्यंत कर्मस्थानात राहणारा मंगळ ग्रह नंतर लाभस्थानात जाईल हे मंगळ ग्रहाचं दशम म्हणजे कर्मस्थानातील गोचर भ्रमण आणि त्याला मिळणारी रवी बुध शुक्र या ग्रहांची साथ नोकरीत असलेल्या मंडळींना आपल्या नोकरीतली प्रगती साधण्याकरता या नोकरीतून आर्थिक स्थिरता येण्यासाठी फार महत्वाची कामगिरी करते नवीन चांगल्या पदावरून काम करण्यासाठी आपली आर्थिक गुणवत्ता वाढवण्यासाठी ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला शोध घ्यायला हरकत नाही तर जी मंडळी आपल्या नोकरीचा शोध घेत आहेत अजून नोकरी, नोकरी लागलेली नाही इंटरव्ह्यू देत आहेत त्यांनी सुद्धा आपली तयारी अगदी व्यवस्थित करून घ्या कारण नोकरी मिळण्याच्या दृष्टीने ग्रहांचे योग या महिन्यात आपल्या राशीसाठी उत्तम आहेत हा महिना नोकरीमध्ये पदोन्नतीचा सुद्धा राहणार आहे आपले प्रयत्न मात्र कमी पडून देऊ नका कारण शनिग्रहाची साडेसाती असल्यामुळे शनी चुकीला माफी करत नाही असेच काहीसे परिणाम तो देत असतो तेव्हा अवश्य आपल्या कार्यावर फोकस करा नोकरीमध्ये उच्च पदावर नियुक्ती होण्यासाठी आवश्यक त्या परीक्षा या काळात आपल्याला द्यायच्या असल्यास अवश्य द्या त्याच्यावर मेहनत घ्या तसेच आपले असलेले ज्ञान इन्फॉर्मेशन जे अनुभव आहे तो अजून चांगला संबंधित कामाशी कार्याशी आपण कोर्स वगैरे करून अवश्य वाढवू शकता म्हणजे स्वतःवर काम करणं महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे चांगल्या नोकरीच्या प्रगतीमध्ये प्रगतीला अजून चांगला वेग मिळताना दिसेल जी मंडळी आय टी इंजिनिअरिंग कायदा लॉ अकाउंटिंग बँकिंग मार्केटिंग मीडिया कला क्रीडा वाणिज्य टुरिझम मेडिकल रिसर्च पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता ॲग्रिकल्चरल किंवा ॲग्रीकल्चर अशा क्षेत्राशी संबंधित नोकरी व्यवसाय कार्य करत असतील किंवा शिक्षण घेऊन आपलं करिअर सुरू करण्याच्या बेतात असतील त्यांना हे सगळे जुळून आलेले या महिन्यातले ग्रह अतिशय सुंदर असा लाभ मिळवून देणारे राहते पंचमेश बुध हा या महिन्यात लाभ आणि कर्मस्थानातून शुभ फळं देणारा राहणार आहे पंचमस्थान म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पाहिलं जातं आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी हा संपूर्ण महिन्यात तेव्हा काही महत्त्वाच्या परीक्षा या महिन्यात आपण विद्यार्थी असाल आणि द्यायच्या असल्यास ते योग्य परिश्रम घ्या हे सगळे परिश्रम कामी येताना दिसतील अवश्य आपल्या अभ्यासावरचा फोकस चांगला वाढवा चांगलं यश मिळेल विवाह इच्छुक मंडळींना गुरु शुक्र आणि शनी या ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे तेव्हा अवश्य आपल्या यो योग्य आणि आवडत्या जोडीदाराचा जो काही शोध तुम्ही घेत आहात त्याच्यावर थोडा जास्त फोकस वाढवा शिवाय चांगला जोडीदार जर जो प्राप्त होतोय तर विवाहाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील भाग्यस्थानातील शुक्र ग्रहाचं भ्रमण आणि त्यावर पडणारी पराक्रम स्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी कुटुंबामध्ये काही मंगल काही धार्मिक कार्य घडवून आणण्यासाठी अनुकूलता वाढवत आहे तर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा सुद्धा या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींसाठी जुळून येतो आहे तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचे जे काही रखडलेले विवाह आहेत किंवा एखादे महत्त्वाचे काम या महिन्यात रखडलेलं आहे ते या महिन्यात मार्गी लागायला मदत मिळणार आहे तेव्हा अवश्य अशा कामामध्ये लक्ष घाला यश मिळण्याची संधी आहे तुम्ही ती सोडू नका केंद्रस्थानातील आणि लाभस्थानातील रवीमुळे आपलं समाजातील कुटुंबातील तसेच कार्यातील वर्चस्व मोठेपण चांगल्या अर्थाने वाढताना दिसेल तर काही मानसन्मान या काळात आपल्याला मिळण्याचा योग तयार होतो आहे रवी शनी आणि गुरु या ग्रहांमुळे हा योग निर्माण झालेला आहे जुनी आर्थिक येणी उसनवारी उधारी यांच्या वसुलीसाठी अवश्य आपले प्रयत्न वाढवा शुक्रग्रहाची साथ या महिन्यामध्ये उत्तम आहे त्याचा लाभ घ्या आणि या सर्व कार्यामध्ये वडिलांची भूमिका आपल्याला साथ देणारी राहील किंवा घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत ती आपल्याला मदत करताना दिसते पितृक संपत्तीचे जुने राहिलेलं काम काही जुने संबंध या कामातले असतात हे या महिन्यात हाती घेतलं तर अत्यंत पुढे वेगाने सरकतील तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आईच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा या काळातच लक्ष द्यायचं आहे दुसऱ्या पंधरवड्यात विशेष करून खानपान खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये या संदर्भात लक्ष द्या काही जुने आजार या दुसऱ्या पंधरवड्यात थोडं डोकं वर काढून आपला त्रास वाढवतील त्यामुळे दुर्लक्ष करू नका योग्य डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या तर रवी आणि शुक्राचा शुभयोग आपल्या वैवाहिक जीवनातील आनंद वाढवताना दिसतो आहे तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये तसं प्लॅनिंग करायला निर्णय घ्यायला बिलकुल हरकत नाही मंडळी आपल्याला सुद्धा ज्योतिष मधला म्हणजे ज्याला आपण कुंडली मार्गदर्शन म्हणतो किंवा विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून फक्त मॅसेज द्या तुम्हाला संपूर्ण माहिती कशा प्रकारे कन्सल्टेशन्स केलं जातं कुठले मुद्दे त्यामध्ये येतात ही ये सगळी माहिती पाठवली जाईल त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर एफ एम सी जी पॉवर बँकिंग फार्मा फायनान्स आय टी केमिकल इन्फ्रा इंजिनिअरिंग हे बरेचसे सेक्टर या महिन्यात आपल्याला गुंतवणुकीसाठी फायदा दाखवत आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहील काही नवीन स्क्रिप्ट अवश्य शोधा ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे अभ्यास करायचा आहे त्याने अवश्य या महिन्यामध्ये आपला हा विचार करायला आणि निर्णय घ्यायला हरकत नाही तसेच सोन्यामधली गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये आपण अवश्य विचार करू शकता तसं प्लॅनिंग नियोजन करू शकता मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण अभ्यासूया ते म्हणजे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला शुभ आणि अशुभ दिवसांची काय बरं माहिती देते कारण चंद्र जेव्हा राशीला सहावा आठवा बारावा असतो तेव्हा जरा सांभाळा असं सांगितलं जातं आणि हे सांभाळायचं आहे एक दोन तीन सहा सात आठ सोळा सतरा एकोणतीस तीस तारखा जरा जास्त आहेत या दिवशी कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेताना सावधानता ठेवा अगदी व्यवस्थित माहिती घेऊन व्यवहार करा आपलं आरोग्य सांभाळा मानसिक शांतता सांभाळा तर चंद्राचं शुभ भ्रमण जे या महिन्यात होणार आहे आपल्या राशीच्या मंडळींसाठी ते चार पाच नऊ ते पंधरा अठरा ते अठ्ठावीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय महत्त्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी करणार असाल वाहन घेणार आहे कपडा लत्ता सोनं नाणं तर अवश्य या काळाचा आपण विचार करू शकता मंडळी ही होती एकंदरीत आपल्या कुंभराशीची माहिती आता या महिन्यात ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी मिळत आहेत चांगलेच पण अजून चांगले वाढवण्याकरता विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य सुरू ठेवा तसेच ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप एक माळ कोणत्याही माळेवरती करा कोणत्याही वेळेत करा मंडळी अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी ज्याच्यामध्ये स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा याचीसुद्धा माहिती दिलेली आहे हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं या आमच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा हा नंबर व्हॉट्सअपलासुद्धा आहे पुस्तक भारतात आठवड्याभरामध्ये आपल्या घरपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर वास्तूमध्ये श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशी बरीचशी यंत्रं आमच्याकडून अभिमंत्रित केलेली असतात मुहूर्तावर आपल्याला सुद्धा ही यंत्र मागवायची असतील तर अगोदर व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर ऑर्डर बुक करा कुठेही असाल भारतात यंत्र रत्न रुद्राक्ष पाठवण्याची व्यवस्था केली जाते मंडळी या राशीसाठी राहूचा जो बदल झाला आहे त्या राहू बदलामुळे दीड वर्षाचा कालखंड असतो काय बरं आपल्याला या दीड वर्षामध्ये सांभाळायचं आहे तसेच येणारं दोन हजार चोवीसचं वर्ष आपल्या कुंभराशीसाठी कसं राहणार रह? आहे हा व्हिडिओ लवकरच प्रकाशित होईल तर राहूचा व्हिडिओ ऑलरेडी प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली देतो आहे शिवाय काही महत्त्वाचे व्हिडिओ जे आपल्याला निश्चितच माहितीपूर्ण ठरतील अशा सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा हा महिना आपल्याला सुखसमृद्धीचा आरोग्याचा जाऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद